नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। अमरावती येथे जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर सहकार पॅनलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत असताना हिंसेचे गालबोट लागले। जल्लोष करताना गाडगे नगर मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी केली। ही आतिषबाजी थांबवण्यासाठी पोलिसांनी सूचना देखील दिल्या, मात्र उत्साही कार्यकर्त्यांनी पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हा वाहतुकीचा मार्ग असल्याने ही आतिषबाजी पुढील मैदानात करण्याबाबत सांगितले। मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घालून हमरी तुमरी करत एका ज्येष्ठ विजयी उमेदवाराच्या मुलाने पोलिसांशी वाद घालत धक्काबुक्की केली। त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यास इजा देखील झाली। त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चिघळले। पोलिसांनी सुद्धा लाठीचा प्रसाद देत त्याच भाषेत कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिल्याने वातावरण चांगले स्थापले होते। ही बाब लक्षात येताच आमदार बलवंत वानखडे, जिल्हा प्रमुख बबलू देशमुख व काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान दुसरीकडे कोणीतरी एक अज्ञात इसम खिशातून पॅकेट काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बबलू देशमुख यांच्या लक्षात आले। त्यांनी इसमास पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो इसम निघून जात असताना काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व एका ज्येष्ठ विजयी उमेदवाराच्या मुलाने त्याला पकडून चोप देण्यास सुरुवात केली। यावेळी पोलिसांनी त्या इसमास वाचवण्याचा प्रयत्न देखील केला व यासाठी गर्दीवर सौम्य लाठीचार्ज सुरू केला। या प्रकरणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे गाडगे नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।